cielo, che ho le झेंडा झेंडा वर्कशॉपचे कलाकार आपल्यासाठी कचरा या समस्येवरती नाटक सादर करतात. कचरा समस्या ही संधी, यासाठी आम्ही एक गाणं रचलेलं आहे. हे गाणं आम्हाला तुमच्या समोर सादर केलं आहे. Thank you.
नाही कचरा टाकल्यामुळं आम्हा कचरा वितरणाला किती त्रास होतो आणि पर्यावरणाची हानी तर होते पण आमच्या आरोग्याची अवस्था पण किती वाईट होते. ओला कचरा आणि सुका कचरा हे वेगळं करण्यासाठी त्याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आम्ही सांगू का बाबा आवाहन केलेलं आहे की आपला जो सातारा किंवा महाराष्ट्र आहे
तर तो सगळा संपूर्ण स्वच्छ करायचा आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी काही प्रत्येक शहरासाठी आणि प्रत्येक वॉर्डसाठी काही बक्षिसं जाहीर केलेली आहेत. आणि आपला सातारा हा सगळा स्वच्छ ठेवायच्या त्यांनी आम्ही वेगवेगळे उपाय केलेले आहेत. घंटागाड्या चालू केल्या, स्वच्छतेचं ॲप लोकांनी डाउनलोड करावं हे ह्यावेळी मी लोकांना आग्रहाचे हे करेन, विनंती करेन की प्रत्येक नागरिकांना आपल्या अँड्रॉइड फोनवर स्वच्छता ॲप आहे हे डाउनलोड करा. आणि जिथं कुठं तुम्हाला कचरा दिसेल तर तो त्या ॲपवर एक फोटो टाका, त्याचा 24 तासात त्या कचऱ्याचं निर्मूलन सुद्धा होईल. आणि असं करून आपण संपूर्ण आपला जो सातारा आहे हा स्वच्छ करूया की जेणेकरून त्याच्यावर स्वच्छ सातारा असेल तर आपलं आरोग्य चांगलं असेल साताऱ्याचं आणि त्या ह्याने आपली प्रगती चांगली होईल. तर त्या ह्याने प्रत्येक नागरिकाचा याच्यात सहभाग होणं गरजेचं आहे. प्रत्येकाने सातारची स्वच्छता जपण्याचा प्रयत्न करूया. आणि जिथं कुठं कचरा दिसेल तर तो आपण उचलायसाठी आग्रही राहू. प्रत्येक वॉर्ड आणि प्रत्येक आपलं शहर हे स्वच्छ ठेवलं तर आज आपला साताऱ्याचा एक सुंदर सातारा आणि स्वच्छ सातारा असा एक आपली ओळख एक वेगळी निर्माण होईल. आणि ह्या प्रत्येक स्वच्छतेचं हे अभियान आहे तर ह्याच्यात हिरिरीने भाग घेऊन आपण सगळ्यांनी एक चांगला लोकांच्या समोर आदर्श निर्माण करूया. आणि ह्या निमित्तानं आज म्हणून आज आम्ही सगळेजण लोकांच्या जनजागृती व्हायसाठी हा आज एक रॅली काढलेली आहे एक भाग म्हणून. आणि असेच आपण कायम वर्षभर स्वच्छता करत राहणार आहे आणि एक स्वच्छ आणि निरोगी सातारा तयार करूया. ह्यासाठी संपूर्ण सातारच्या नागरिका प्रत्येक नागरिकाची मदतीची गरज आहे. तर सगळ्यांनी इथे सहभागी होऊ त्याच वेळी मी एवढंच आवाहन करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा. कुंडी मुक्त सातारा करायचा आहे, त्यासाठी सर्व नागरिकांचा पण सहभाग हवा आहे. एकटी नगरपालिका काही करू शकत नाही आहे, त्या नागरिकांची पण साथ आम्हाला त्या तेवढ्याच प्रमाणात असूया. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. सर्व सातारावासियांना प्लास्टिक मुक्त सातारा करूया. प्लास्टिक वापराचं आपण बंदी केलेली आहे, त्याला सक्रिय सहभाग जनतेने द्यावा. तो कापडी पिशव्या वापराव्यात अशी सर्वांना मी विनंती करतो. स्वच्छ सरबत आज महारॅलीचं आम्ही आयोजन केलं होतं, चांगला प्रतिसाद त्याला मिळाला. आणि घंटागाडीत वाला सुका कचरा कशा पद्धतीनं टाकायचा ही एकट्या माझी आरोग्य सभापती म्हणून ही जबाबदारी नसेल, या सर्व सातारकरांची जबाबदारी आहे, सगळ्या नगरसेवकांची जबाबदारी, सर्व सभापती शासकीय कार्यालय असतील काय त्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि तेवढ्यासाठी प्लॅस्टिक मुक्तीही करायची आपल्याला, त्यासाठी आपण शासनाने वारंवार आम्हाला परिपत्रक दिलेलं आहे. हागणदारी मुक्त झाली पाहिजे, शौचालयाचा वापर झाला पाहिजे. आणि प्रभागची जी आता आम्हाला नवीन एक मुख्यमंत्र्यांनी हे केलं की स्वच्छ प्रभागाला 30 लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे, त्यासाठी सगळ्या नगरसेवकांनी सगळ्या सभापतींनी यात भाग घ्यावा एवढी बोलतो. आणि माझे दोन स्वच्छ सर्वेक्षण नेमकं सांगा. स्वच्छ भारत मिशन हे 2014 पासून आपण आपल्या देशामध्ये आणि 2014 पासून महाराष्ट्रामध्ये स्वच्छ महाराष्ट्र मिशन आपण राबवत आहोत. याचाच एक अंगीकृत उपक्रम म्हणून गेल्या 3 वर्षापासून आपल्या देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षण ही संकल्पना माननीय पंतप्रधान महोदयांनी राबवलेली आहे. आणि या त्याचाच भाग म्हणून आज सातारा नगर परिषदेने या स्वच्छ सर्वेक्षण 2018 जनजागृती करण्यासाठी महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या रॅलीमधून सातारकरांना एक संदेश दिलेला आहे की आपलं सातारा शहर हे स्वच्छ झालं पाहिजे आणि या शहरामध्ये निर्माण होणारा कचरा हा स्वतंत्रपणे गोळा झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून याच्या महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या महारॅलीमध्ये सर्व सन्माननीय सदस्य, सन्माननीय नगरसेवक, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, कार्यालयीन सर्व आमचे सहकारी, त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन अत्यंत असा प्रतिसाद दिलेला आहे. आणि मला निश्चित या ठिकाणी खात्री आहे की सातारा शहर हे ऐतिहासिक शहर आहे, त्यामुळं या शहरामध्ये जागरूक नागरिक निश्चितपणाने आपल्याला यामध्ये सहकार्य करेल. आणि आमचं सातारा शहर स्वच्छ सर्वेक्षण 2018 निश्चितपणाने देशपातळीवर पहिल्या 10 येण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि आपण त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी मी नम्र विनंती करतो. Okay.
आहे.